महाराष्ट्रातली महानगरं सुरक्षित आहेत का असा प्रश्न आता उपस्थित करण्याची वेळ आली आहे. पुण्यात कालच एका तरुणीची छेडछाड करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकरणी आता दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. तर पिंपरीत गावगुंडांनी घरात घुसून एका कुटुंबाला मारहाण केली. तर तिकडे नागपुरातही एका तडीपार गुंडानं अत्याचार केला आहे. नागपुरातही तडीपार गुंडाचा हैदोस बघायला मिळतोय. राज्यातील शहरं कशी असुरक्षित बनलेत त्याचीच ही उदाहरणं आहेत. आणि याच विषयावरची नुकतीच पुण्यातून आलेली आणखीन एक महत्त्वाची बातमी. पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे तर त्यांचा एक साथीदार फरार आहे. या प्रकरणी 31 आणि 23 वर्षांच्या दोन आरोपींना अटक करण्यात आली. घरामध्ये वादविवाद झाल्यानं पीडित तरुणी ही घरातून निघून गेली होती. रिक्षानं ती आपल्या ओळखीच्या व्यक्तींकडे जात होती. रिक्षा चालकानं ती एकटी असल्याचा फायदा घेत तिला एका निर्जन स्थळी नेलं. त्या ठिकाणी मित्रांच्या साथीनं त्या मुलीवर अत्याचार केला. पोलिसांनी आता या घटनेचं गांभीर्य ओळखून दोन नराधमांना अटक केली. त्यातील एक जण फरार आहे. पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढत तिला मारहाण केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाई केली. दादा उर्फ बनकर तानाजी जाधव आणि करण युवराज हतागळे अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावं आहेत. पीडित मुलगी रस्त्यावरून जात असताना मद्यधुंद आरोपींनी तुझ्याशी बोलायचे असं सांगून तिचा रस्ता अडवला. मात्र ही मुलगी थांबली नाही तेव्हा त्यांनी तिला मारहाण केली. मुलीनं आरडाओरड केल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी या मुलीची त्या तरुणांच्या आरोपींतून तावडीतून सुटका केली. आणि या प्रकरणातील घटनास्थळावरून पोलिसांनी पीडित मुलीचा नंतर शोध घेतला. त्यानंतर गुरुवारी तक्रार दाखल करण्यात येऊन रात्री उशिरा आरोपींना अटक करण्यात आली. राज्यातली महानगरं सुरक्षित आहेत का असा प्रश्न आता उपस्थित करण्याची वेळ आली. हत्या दरोडे बलात्काराच्या घटना घडतायत. मुंबई ठाणे पुणे नागपूर नाशिक या महानगरातल्या घटना गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजल्याचं स्पष्ट दिसतंय. ठाण्यात खोटे फोन कॉल्स करून पैसे लाटणाऱ्यांची एक टोळी काम करते. त्यांचे जवळपास 50 गुन्हे दाखल झालेत. तर पुण्यात मद्यधुंद तरुणांनी तरुणीची छेडछाड करणाऱ्या दोन तरुणांना पुणे पोलिसांनी आज अटक केली. तर नाशिकमध्ये महिलांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झाला. तर तिकडे नागपुरात सध्या पोलिसांची सर्वाधिक संख्या असतानाच घरफोड्यांचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली महानगरं सुरक्षित राहिलेली नाहीत अशीच भावना वारंवार नागरिकांकडून व्यक्त होते. दरम्यान याच मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये शिवसेनेच्या प्रतोद नेत्या नीलम गोरे यांनी सरकारला धारेवर धरलंय. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिकट असल्यानं सरकारनं याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्यावर आज गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर देऊन सरकारची पडती बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला. 2016 जो अहवाल हे झालेला आहे प्रकाशित, त्याच्यामध्ये असं दिसतंय की 43% मुली ज्या आहेत या अल्पवयीन मुली आहेत. बलात्काराच्या पैकी 43% मुली या 18 वर्षाच्या आतल्या आणि त्यातल्या काही मुली तर 1.3% 6 वर्षाच्या आतल्या मुलींवर देखील बलात्कार होत आहेत. पोलीस चौकीला गेल्यावर काही सन्माननीय पोलीस अधिकाऱ्यांचं जर का अपवाद आपण सोडले की जे चांगल्या पद्धतीने वागतात त्या महिला पोलीस चांगल्या वागतात, पण अनेक ठिकाणी तिला एका पोलीस स्टेशन मधून दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये पाठवलं जाणं, नको ते प्रश्न विचारले जाणं, 7, 8, 9 वाजेपर्यंत रात्री तिला थांबवून ठेवणं, उपाशी बसवून ठेवणं हे प्रकार होत आहेत. आणि म्हणून आजच्या माझ्या खरं तर प्रस्तावाचा मुख्य हेतू एका वाक्यात मला कोणी विचारला तर मी सांगेन की पोलिसांची संवेदनशीलता वाढवण्यासाठी सरकारची राजकीय इच्छाशक्ती पोलीस चौकीपर्यंत प्रतिबिंबित झालेली दिसली पाहिजे. जिल्ह्यांच्या स्तरावर एक वेगळं युनिट या संदर्भात असावं. नुकतीच शासनाने या संदर्भात मान्यता दिलेली आहे. पूर्वी आपण या वर्षाच्या 3 महिन्यामध्ये 7 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही मान्यता दिलेली होती, परंतु आता सभापती महोदय सर्वच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये ही पथकं स्थापन करण्यात येतील. संबंधितांना जे गुन्ह्याचा तपास त्वरित होण्याच्या संदर्भात जे प्रशिक्षण द्यायला लागेल त्याच्या संदर्भात सुद्धा हे युनिट काम करेल. प्रतिबंधात्मक योजना ज्याचा आता उल्लेख झाला, आपण या ठिकाणी उल्लेख केला की छेडछाडीच्या अनेक घटना होतात आणि त्याच्यावर ताबडतोब उपाययोजना होत नाही, तर या सुद्धा प्रत्येक पोलीस स्टेशनवरून कशा रीतीने केल्या जातील या संदर्भात सुद्धा ही युनिट त्यांना योग्य ते प्रशिक्षण देईल.